विभागीय आयुक्त कार्यालय में जिला वार्षिक नियोजन बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में जिले के विधायक नेता उपस्थित थे। इस वार्षिक नियोजन बैठक के दौरान भाजपा विधायक ने इस बैठक पर बहिष्कार करते हुए विभागीय आयुक्त कार्यालय परिसर में नारे निदर्शन कर विरोध किया है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार नागपुर दौरे पर है। सोमवार को अजित पवार ने शहर के विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर जिला नियोजन की बैठक ली। इस बैठक में मंत्री विजय वडेट्टीवार सहित अन्य मंत्री विधायक एवं अधिकारी उपस्थित थे, मगर इस बैठक का भाजपा के सभी विधायकों ने बहिष्कार कर आयुक्त कार्यालय के सामने सरकार के खिलाफ नारेबाजी की। विधायक गिरीश व्यास इन्होंने नागपुर जिला को मिल रही निधि पर नाराजगी व्यक्त की। मगर राज्याचे उप मुख्यमंत्री वित्त मंत्री 21 22 च्या नियोजनासाठी जिल्हा राज्यस्तरीय बैठकीसाठी येणार आहेत आणि या बैठकीच्या अंतर्गत आम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो की नागपूर जिल्ह्याला मागच्या माननीय चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री असताना 750 वरती ही DPTC आम्ही नेली होती आणि त्यातला आम्ही 97% खर्च केला, 21 कोटी फक्त खर्चित राहिला होता। यावेळेला 550 DPTC कमी झाली आमची, आमचा विकास निधी कमी केला आणि तो देखील अखर्चित आहे, म्हणजे 500 कोटीच्या वरती वापस जातील अशी स्थिती आहे। एक तर पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं, त्यांनी आश्वस्त करावं नागपूर जिल्ह्याच्या जनतेला की या 500 कोटी रुपये जाणार नाही, बॅकलॉग वाढणार नाही आणि दादांनी आश्वस्त करावं की आम्ही 500 ऐवजी 800 कोटी रुपये इथे देऊ, म्हणजे जुन्या सरकारपेक्षा देखील आम्ही वाढवून देऊ असं त्यांनी जिल्ह्याला आश्वस्त करावं आणि दुसऱ्यांवर टीका करण्याचं बंद करावं। त्यांची पाळी आहे, काय होत आहे ते करून दाखवायची, यामध्ये जर ते करू शकत नसतील तर त्याची योग्य दखल जनता घेईल। भाजपा विधायक के इस आंदोलन पर आघाडी के मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि इनका आंदोलन देख मुझे मराठी फिल्म अशी ही बनवा बनवी की याद आ रही है। आंदोलन म्हणजे मराठी सिनेमाची आठवण होते, अशी ही बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी पिक्चर पाहिल्यानंतर हे सगळ्यांना लक्षात येईल तशी बनवा बनवी आता या पक्षाचं आता आंदोलनावर दिसते। ज्या पद्धतीनं डिझेलचे वाढ दरवाढ झाली, पेट्रोलची झाली, गॅसची झाली, ओढ्या तेलाची झाली, महागाई वाढली, कंबरड मोडतं गरिबाचं, त्या संदर्भात आंदोलन करण्याची आवश्यकता होती, पण विजेचं तुणतुणं वाजवून स्वतःचं पाप झाकण्याचं काम भारतीय जनता पक्षाची मंडळी करत आहेत। म्हणून ही या सगळा दुपट्टीपणा आहे, हा दोघलेपणा आहे आणि ही बनवा बनवी आहे, याला जनता काही फारसा महत्व देणार नाही। धन्यवाद। ये सब बनवा बनवी है, जनता इस पर ध्यान दे देगी। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।